नमस्कार मीरा इव्हेंट्सच्या वतीनं मी स्मिता गवणकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजपासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला नवरात्र म्हणजे काय तर दुःखाचा संहार करून सुखाचंही नांदी करणे नवरात्रीची ही नवरूप आपल्याला काय सांगतात बुद्धी शक्ती कला क्रीडा आरोग्य साहित्य यांचा सखोल अभ्यास करून जीवनामध्ये आनंद आणि समाधान कसं शोधायचं अशाच विविध क्षेत्रामध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या स्त्री रूपांना बंध आत्मसन्मानाचे रंगकर्तृत्वाचे या मालिकेमधून प्रस्तुत करण्याचा हा सुंदर उद्देश आमचा आहे आजची आपली ही दुर्गा सरस्वतीची उपासक कम्प्युटर यासारख्या विषयामध्ये डॉक्टरेट मिळून अनेक विद्यार्थी घडवणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर मीरा नार्वेकर यांना आपण आज भेटणार आहोत नवरात्रीची ही पहिली माळ नमस्कार मीरा नमस्कार मीरा किवेंशावतीनं मनपूर्वक स्वागत मीरा आज तुम्ही डॉक्टरेट म्हणून संगणक किंवा कॉम्प्युटर हा अगदी एक म्हणजे संपूर्ण देशाचाच एक आत्मा ज्याच्यामध्ये एकवटेला आहे या विषयामध्ये तुम्ही डॉक्टरेट म्हणून अनेक विद्यार्थी घडवत आहात hmm. पण मुळात तुमचं बालपण कसं घडलं तुम्ही विद्यार्थी म्हणून कशा घडलात हे पण जाणून घेण्याची इच्छा आहे स्मिताताई माझं बालपण एकदम सामान्य कुटुंबातलं hmm. मध्यमवर्गीय वडील गव्हर्नमेंटमध्ये आम्ही तीन बहिणी आणि आई गृहिणी तसं बघायला गेलं तर आर्थिक दृष्टीने आम्ही एकदम सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले खूप कष्ट केले आई वडिलांनी आणि आम्हाला खूप शिकवलं आम्ही दोघे इंजिनियर आहोत आणि छोटी बहीण पण आहे ती चांगल्या नोकरीवर आहे पण मीरा तुम्ही इंजिनिअरिंग केलं तर त्याच्यानंतर सारख्या विषयामध्ये डॉक्टरेट करावी असं तुम्हाला का वाटलं पंचवीस वर्षापूर्वीच्या गोष्टी करते दोनच ऑप्शन्स होते मुलींना तुम्ही इंजिनिअर तिथे व्हा ते पण कम्प्युटरच किंवा डॉक्टर डॉक्टर मला व्हायचं नव्हतं हे मला माहिती होतं मग मा इंजिनियरच ते सुद्धा कम्प्युटर तेव्हा खूप नवीन फील्ड होतं क्षेत्र होतं तर त्याच्यामध्ये मला मिळून गेलं इंजिनिअरिंगचं आणि आणि मी खूप अभ्यास केला मी खूप अभ्यास केला कारण मला अभ्यासाची खूप आवड आहे आणि त्यात पण एम टेक आणि पी एच डी करून मी म्हणजे मला असं वाटलं होतं की आपण ज्या क्षेत्र आपल्याला आपण निवडलं आहे त्याच्यामध्ये आपण सर्वात उच्च पदावर जाऊन यू शुड गेट द मेक द मोस्ट आउट ऑफ इट तर हे माझ्या मनात नेहमी होतं आणि आजही आज आहे पण ऑफकोर्स वेळ आणि याच्यामुळे आपल्याला थोडंफार टाइम मॅनेजमेंट करावी लागते बरोबर की पंचवीस वर्षांपूर्वी पंचवीस वर्षांपूर्वी हा विषयच खूप नवीन होता आणि त्या विषयीच जे संशोधन आहे किंवा त्या विषयीची पुस्तकं पण कमी होती ही हे हा अभ्यास करताना तुम्हाला काय काय आव्हानं आली कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला जेणेकरून आताच्या विद्यार्थ्यांना त्याचं मार्गदर्शन होईल हो हे चित्र खूपच वेगळं होतं आय मीन माझ्या बरोबरच्या सगळे मुलं आणि मुली आम्हाला इंटरनेट नव्हतं तेव्हा आणि एकच कम्प्युटरवर आम्ही पाच जण बसायचो ते कम्प्युटर पण आहेत आताच्या लॅपटॉप वगैरेपेक्षा खूप वेगळे होते तरी त्यात एक जिद्द होती की शिकायची आम्हाला काहीतरी व्हायचं आहे हे खूप म्हणजे आम म्हणजे एक जिद्दच होती कारण कवी वी हॅड टू प्रूव्ह आवर सेल्फ तरी तसं आम्ही त्या पुस्तकं वाचणं लोकांना भेटणं शिक्षकांना भेटणं वेगवेगळ्या त्यांच्याकडनं नोट्स घेणं स्वतः नोट्स लिहिणं मोबाईलवर नाही नोट्स स्वतः लिहिणं हे खूप गरजेचं होतं तेव्हा आणि खूप त्याच्यामुळे मला वाटतं एक माइंडसेट तयार झाला होता की वी रिअली हॅड टू वर्क हार्ड म्हणजे आम्ही खूप मेहनत घेतली याच्यावर रेडिली काहीच अवेलेबल नव्हतं तर फ्रॉम स्क्रॅच म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत हे सगळं आम्हालाच करायचं होतं पण आत्ता जेव्हा आम्ही बघतो यू जस्ट गुगल गुगल बाबा सगळी उत्तरं देतो आणि आजकाल चॅट जी पी टी लिहून पण देतो तर मला पर्सनली असं कुठेतरी वाटतं की हे ॲडव्हान्समेंट्स आहेत पण आपल्या ज्या बौद्धिक जी क्षमता असते ती कुठेतरी आपण ही करतोय कमी करतो पण जी आपण जी ह्युमन कॅपॅसिटी आहे ना ह्युमन ती दॅट इज गोइंग डाऊन तो हे ह्याचा मला खूप खेद आहे ॲक्च्युली खंत आहे मला मला असं सांगा की कम्प्युटर हा विषय इतका मोठा होऊन त्याचा संपूर्ण तो जगावर राज्य करेल असं तुम्हाला त्यावेळेला वाटलं होतं पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही अभ्यास करत होता तेव्हा ॲब्सल्युटली हो इट वॉज कमिंग आणि अजून सुद्धा विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिस इज गोइंग टू टेक ओव्हर दी वर्ल्ड आणि हे uh, हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे hmm. आणि अजून तर हे पाच वर्षात तुम्ही आफ्टर कोविड म्हणजे कोविडच्या नंतर जर तुम्ही जी ही जी डेव्हलपमेंट बघितली आहे ना ही एक्सपोनेन्शियल आहे ही खूप hmm. मोठ्या प्रमाणात आहे अजून तीन का चार वर्षानंतर जर तुम्ही बघाल तर इट इज गोईंग टू बी इवन बी इवन मोर अडव्हान्स्ड खूप अडव्हान्स्ड असणार तर हे आपण एक्सेप्ट करायला पाहिजे mm -hmm. पण याचा अर्थ असा नाही की ही, ही जी आपली स्वतःची बुद्धिमत्ता आहे ती काहीच ग उपयोगाची नाही mm -hmm. आपल्याला नवीन चॅलेंजेस हे आपल्या समोर येणार आहेत आणि त्याची आपण कशी तयारी करायची आहे mm -hmm. हे आपल्याला कळायला पाहिजे आणि आपण हे अडॅप्ट करायला पाहिजे mm -hmm. आपण हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे हे mm -hmm. एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपली ही नॅचरल इंटेलिजन्स आहे सो इट्स इट इज मेड बाय आफ्टर ऑल इट्स मेड बाय ह्युमन्स बरोबर सो वी ऑलवेज हॅव ए अपर हँड तर खूप मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नाव असंही असं केली ताई मी होते इंडस्ट्रीमध्ये सहा महिनेच होते फक्त आणि तेव्हाचा काळ खूप वेगळा होता तेव्हा तुम्हाला बराच वेळ पण असायचा एवढे काय अजून ॲडव्हान्समेंट झाल्या नव्हत्या आणि मग नंतर लग्न झालं मुलं तर ह्याच्यामध्ये मी असा निर्णय घेतला की मला कुठेतरी वर्क लाईफ बॅलन्स अचीव करायचं आहे तर तेव्हा शिक्षण फील्डमध्ये बऱ्यापैकी आपल्याला वेळ मिळू शकत होता hmm. म्हणजे तेव्हाच मी बोलते मी आय चोज टू गो टू दी टीचिंग फील्ड आणि मग ही पहिले लेट मी ॲडमिट की मी खूप आय वॉज ओके टीचर देन आय स्टार्टेड टू लर्न की की आपण शिकणं वेगळं पण दुसऱ्यांना शिकवणं हे खूप वेगळं असतं तो uh, मी आय स्टार्टेड टू लर्न हाऊ टू टीच आणि देन मला असं वाटलं की येस दिस इज नाही आणि जेव्हा आपल्या आपलं जेव्हा प्रोजेक्ट करतो आपल्या खालची जी हाताखालची जी मुलं शिकलेली असतात तेव्हा जे, जे, ते जे कुठे एकदम सक्सेसफुल होतात तेव्हा उच्च पदावर कुठे नोकरीला असतात तेव्हा काही काही ऑन्टरप्रिन्यर्स होतात काही काहीचं स्वतःचे बिझनेस आहेत तर तेव्हा जे एक सॅटिस्फॅक्शन असतं ना ते खूप चांगलं असतं त्यासाठी तुम्हाला पण विद्यार्थी व्हावं लागला आणि अभ्यास करावा लागतो तुम्ही फक्त एक दिवस असं शिकून लगेच क्लासमध्ये जाऊन शिकू नाही शकत तुमचा एक क्लास साठ साठ लोकांचा असतो तेव्हा तुम्ही सगळ्यांना एकाच पद्धतीने नाही शिकवू शकत तर हे चॅलेंज ऍक्च्युली प्रोफेसरचं पण आहे टीचरचं पण आहे इट्स नॉट एन इझी जॉब बरोबर बीरा तुम्ही जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये होता तेव्हा तुमचं आणि तुमच्या शिक्षकांचे इतके काही मैत्रीपूर्ण संबंध नसतील पण आता बऱ्याच वेळेला मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे लागतात कारण तुम्ही असं म्हणाला की साठ मुलांचा वर्ग असतो त्यावेळेला वेगळ्या वेगळ्या मानसिकतेमधून आणि वेगवेगळ्या आर्थिक स्तरामधून येणारी मुलं आहेत तर यामधला फरक कसा आहे आणि त्याच्यात तुम्हाला कशी आव्हानं आली कारण का पंचवीस वर्षापूर्वी खूप सोप्या होत्या गोष्टी त्याच्यामध्ये मुलं यायची इंटरनेटचं एक्सपोजर नव्हतं तेव्हा mm. तर त्यांना पण हा अभ्यास स्वतः पुस्तकं उघडूनच करावा लागायचा आजच्या तारखेमध्ये आणि एस्पेशली कोविड नंतर माइंडसेट हा खूप बदलला mm. ही मुलं mm. आहेत ना त्यांचं जरा एक इनसिक्युरिटी तरी हे त्याचं mm. माझं व्यक्तिगत मत आहे कदाचित मी पण खूप आहे त्यांचं फ्युचर काय असेल हे त्यांना माहीत नाही एक सिरियसनेस पण नाही आहे हे आम्ही खूप ऑब्झर्व करतो म्हणजे शाळेतल्या सुद्धा मुलांपासनं टू प्रोफेशनल लेवल कॉलेज जे मी शिकवते इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तर ह्यांचं जे आहे ना नाही हा शब्द जर काही नाही मिळाला गोष्टी तर ते डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकतात आता आपल्या वेळेला कसं जर काही नाही मिळालं तर नाही देणार म्हणजे नाही देणार आई वड म्हणजे मला वाटतं घड्याळ पण मला दहावी पास झाल्यानंतर मिळालं होतं पहिलं घड्याळ आता असं नाही आहे आता तुम्हाला मोबाईल फोन पाहिजे जर दुसऱ्यांकडे आयफोन आहे तर माझ्याकडे पण आयफोन पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींवर जास्त भर आहे आणि शिक्षणावर भर मुलांचा तरी कमी आहे आणि हे डिस्टर्बिंग आहे तर एस्पेशली कोविडनंतर तर आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की आता जी शिक्षकांची जी जबाबदारी आहे ना ती फक्त टीचिंग लर्निंग की हा कॉन्सेप्ट शिकवा एक्झाम घ्या झालं असं नाही आहे हे म्हणजे तोंडपाठ नाही करायचं ह्याच्यामध्ये अख्खा तर मुलाचं जे एक मेंटल मेकअप आहे त्याच्यावर तो किती आत्मसात करतो तो किती त्याला किती कळलं आहे ह्याच्यावर जास्त भर द्यायला लागतो mm. आणि हे एक चॅलेंज प्रत्येक टीचरला आहे कारण का टीचर जर स्वतः किंवा शिक्षक जर स्वतः व्यवस्थित असेल ही इज इन अ पोझिशन की टू अंडरस्टँड थिंग्स त्याला एम्पथेटिक असेल तो स्वतः समजू शकतो की तो मुलगा किंवा मुलगी काय अवस्थेतनं चाललो असेल तरच चांगलं शिक्षण होऊ शकतं असं माझा ठाम विश्वास म्हणजे आय एम ऑफ ओपिनियन दियन तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये सिलेबस बांधणीची संपूर्ण यंत्रणा आहे त्यांचे आपण मेंबर आहात कशा पद्धतीने तुम्ही सिलेबस सेट करता जेणेकरून त्यांना पुढील आयुष्यासाठी उपयोगी पडेल मी ज्या बोर्ड ऑफ स्टडीजवर आहे त्याच्यामध्ये आमचं जो कमिटी आहे आम्ही एवढं हे करतो की जे द लेटेस्ट कॉन्सेप्ट मी कम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये तर जे अडव्हान्स कम्प्युटर कॉन्सेप्ट्स आहेत ते प्रत्येक मुलांनी अंडर ग्रॅज्युएट लेवलवर लीस्ट त्याच्याबद्दल थोडी तरी यु नो अंडर ग्रॅज्युएट लेवल थोडी तरी माहिती पाहिजे मे बी ॲडव्हान्स लेवलवर नाही तर आम्ही असं बघतो की आपली आप जी मुलं आहेत युनिव्हर्सिटीची मुलं यांना सगळं ग्लोबल uh, जे नवीन कॉन्सेप्ट आहेत त्याच्याबद्दल माहिती तसं आम्ही वी एन्श्युअर दॅट वी डू दॅट परत विथ द न्यू एज्युकेशन पॉलिसी जी नवीन आली आहे आता गव्हर्मेंट ऑफ इंडियाने ते त्यांनी असं बघितलं की फक्त शिक्षण फक्त कॉन्सेप्ट नाही फक्त शिकवायचं नाही तर तुम्ही योगा इंडियन नॉलेज हे सगळे अशा कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया ह्या सगळ्या ज्या हे जे विषय आहेत mm. हे सुद्धा मुलांना यायला पाहिजे कारण का आपण जेव्हा इंजिनियर होतो पण mm. त्याला माहित त्याला कळत नाही की आपले इलेक्शन कधी असतात काय असतात ते माहिती नसतात पण यू एस ए माहिती असेल कदाचित सो दिस इज नॉट डन यु नो तो uh, नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या हिशोबाने की अ कम्प्लीट होलसम इंजिनियर अ कम्प्लीट होलसम डॉक्टर तर फक्त कम्प्युटरचं ज्ञान नाही तर त्याच्यामध्ये अजून व्य त्याच्या व्यतिरिक्त जे त्याला त्याचं त्याची जी पर्सनॅलिटी डेव्हलप करायला जे अजून काय लागेल त्याचं पण आम्ही सगळं सिलेबसमध्ये टाकतो बरोबर ॉट डिटेल मी या निमित्ताने तुम्ही अनेक पेपर्स लिहिलेले आहेत अनेक संशोधन केलेलं आहे त्याचा प्रबंध पण आपण एक तयार केलेला आहे यावर काय याविषयी सांगा ना आता पंचवीस वर्ष या क्षेत्रात राहून माझे स्वतःचे मी माझा प्रबंध जो होता म्हणजे पी एच डी थीसीस वॉज ऑन मोबाईल कम्प्युटिंग त्याच्यामध्ये पण आता खूप बदल झालेले आहेत आणि मी स्वतः माझे इंटरनॅशनल पब्लिकेशन्स आर ऑलमोस्ट मोर दॅन नाईन्टी ऑफ इन रेप्युटेड तर म्हणजे काय होतं तर मी ह्याविषयी मी खूप पुस्तकं पण लिहिते आणि काही एडिटेड पण केलेली आहेत तर अशा ह्याच्याने काय होतं आम्ही खूप कॉन्फरन्सेस पण ऑर्गनाईज करतो ज्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकली तुम्हाला खूप यु नो यू हॅव टू बी अपडेटेड अपग्रेडेड यू हॅव टू अपग्रेड अवर फॅकल्टी मेंबर्स तर ह्याच्यामध्ये इट्स नॉट इझी कारण का प्रत्येक सहा महिन्याने टेक्नॉलॉजी बदलते आणि परत त्या नवीन टेक्नॉलॉजीवर आम्हाला नवीन काहीतरी करावं लागतं तो हे इझी नाही आहे पण आम्ही प्रयत्न करतो आणि करावंच लागतं आणि मला पर्सनली आवड आहे सो दॅट इज वॉट इट इज सो एव्हरी म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षी मला एक काहीतरी त्याच्यामध्ये एक प्रबंध तरी लिहावा लागतो एक नवीन टेक्नॉलॉजीवर तो आय हॅव माय टीम अँड मी आणि आम्ही तसं खूप प्रयत्न करतो सातत्याने तुम्ही पण विद्यार्थी दशेतच आहेत तुम्ही लग्नानंतर पी एच डी केलेली आहे त्याच्या पाठीमागची आव्हानं कशा जिद्दीने तुम्ही केलं तेही सांगा स्मिता ते ह्याच्यामध्ये मा माझ्या नवऱ्याचा तर मला खूप खूप पाठिंबा होता आणि मी आ, या बाबतीत खूप स्वतःला लकी समजते माझ्या नवऱ्याने मला खूप एनकरेज केलं पण मला स्वतःलासुद्धा जिद्द एक होती की काहीतरी मला करायचं मला फक्त इंजिनियर होऊन नाही तर त्याच्यामध्ये मी मगाशप्रमाणे सांगितलं की मला ह्याच्यामध्ये पण उच्च पदावर जायचं आहे तर मी मास्टर्ससाठी एनरोल केलं मी मास्टर्स केलं डिफ खूप आम्हाला तेव्हा जरा मला खूप प्रॉब्लेम झाले म्हणजे कितीही तुमच्याकडे काम मदतीला माणसं असली तरीही स्वतःच काही कामं हे बाईला स्वतःची स्वतः करावीच लागतात आणि डिफिकल्टीज खूप असतात पण तुम्ही चिंता तुमच्यावर स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे कॉन्फिडन्स असायला पाहिजे की तुम्ही करणार म्हणजे करणार आणि आय एम प्राऊड ऑफ वॉट आय डीड मी खूप मी हे एमटेक केलं त्याच्यानंतर मग मी स्वस्त बसले नाही मला पी एच डी पण करायची होती पी एच डीसाठी एनरोल केलं मग मी माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी पी एच डीसाठी एनरोल केले तो दि सॅट गो हॅड ऑल द बेस्ट त्याचं सपोर्ट तर होताच मग देन मला दुसरं दु, म्हणजे मला सेकंड बेबी झालं तेव्हा थोडं मला आय हॅव टू टेक केअर ऑफ माय हेल्थ पण त्याच्यानंतर मी परत चालू केलं सो so, मी हे संपवलं व्यवस्थित पी एच डी अँड आय वॉज व्हेरी सक्सेसफुल अँड आय एम प्राऊड ऑफ वॉट आय डीड खूप साऱ्या डिफिकल्टीज आल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या डिफिकल्टीज येतील पण डू नॉट तुमचा कॉन्फिडन्स नको जाऊ ते नाही जायला पाहिजे आणि हे तुम्ही नक्की तुमची जिद्द पाहिजे संप पूर्ण करायची तर इट वॉज चॅलेंजिंग बट आय वे थ्रू इट बरोबर तुम्हाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं त्या पुरस्कारांविषयी आम्हाला सांगा ना मला पुरस्कार मिळाले आहेत बेस्ट टीचर काय प्रोजेक्ट बेस्ट प्रोजेक्ट युनिवर्सिटीमधनं असे पुरस्कार मिळाले आणि खूप मिळाले आणि मी खूप आभारी आहे की मला त्यांनी हे पुरस्कार दिले मी पण मला एक असं वाटतं की मला आमच्या एक मॅडम होत्या ललिता टीचर जर त्या आज असत्या आणि त्यांच्या हा असते किंवा त्या हयात असताना जर हा पुरस्कार मला एक पुरस्कार मिळाला असता आणि जर मी त्यांच्याकडे गेले जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले असते येत देत आशीर्वाद तर आहेतच त्यांचे तर मला खूप 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 एक समाधान असतं पण पुरस्कार काय ही एक पावती आहे नक्कीच पण काम करत राहायचं शेवटपर्यंत हीच माझी इच्छा आहे मीरा तुम्ही मार्गदर्शन आधी इतकं छान केलेलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद मीरा इव्हेंट शावतीनं तुम्हालाही नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप आभार मला इकडे व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल मेराक इव्हेंट्सचे आभार आणि पुन्हा एकदा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद